अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केलेले असताना या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या। त्यात किराणा दुकान आणि दूध डेअरीचा देखील समावेश असल्याने बहुतांशी नागरिक हे दूध किंवा किराणा खरेदी करण्याच्या निमित्ताने जास्त घराबाहेर पडतात असे मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने शासनाने आता लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत। आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार असून या वेळेच्या व्यतिरिक्त दुकाने उघडी दिसल्यास दुकान सील करण्यात येणार आहे। त्याच अनुषंगाने आज जामनेर शहरामध्ये देखील तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सर्व शहराची पाहणी केली असता 11 नंतर खुले ठेवणाऱ्या दुकानांवर कारवाई करत त्यांच्या दुकानाला नगर परिषदेच्या मार्फत सील करण्यात आले आहे। आजपासून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच ते सदर दुकानं उघडे राहतील।
याबरोबर ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका पंचायत समिती आणि पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे तिथे दुकानं 11 वाजता चालू होते त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली. आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो, कोरोनाने अतिशय हाहाकार माजवलेला आहे. ऑक्सिजन बेडची संख्या खूपच कमी झालेली आहे आणि काही ठिकाणी ऑक्सिजन बेड अवेलेबल होत नाही. आता तुम्हाला माहिती असते पुणे मुंबई ठिकाणी परिस्थिती भयानक आहे. तरी जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की शासनाचा जो प्रोटोकॉल आहे कोरोनाबाबत, मास्क वापरणे असेल, सॅनिटाईज करणे असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, त्याचा आपण पुरेपूर वापर करावा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.